चालू वर्षाच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील मका कपाशी पिकांचा पीक विमा त्वरित मंजूर करून देण्यात यावा, अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा कृषी अधीक्षक यांना छत्रपती युवा सेनेच्या वतीने देण्यात आलाय. खरीप हंगामाचा शेतकऱ्यांनी मका कपाशी या पिकांचा पीक विमा भरलेला असून या हंगामात बोंडअळी, लष्करी अळी आणि अतिवृष्टीमुळे कपाशीचे संपूर्ण नुकसान झाले असून फक्त शेतकऱ्यांना 50% कपाशीचे पीक हाती आलेत. तसेच मका जास्त पावसामुळे खराब झाले असून 60%पेक्षा कमी उत्पन्न झालेत. गंगापूर तालुक्यातील 7 मंडळांचा पीक विमा मंजूर करण्यात यावा, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी तातडीने लक्ष देऊन तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, न मिळाल्यास छत्रपती युवा सेनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा छत्रपती युवा सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय. निवेदनावर छत्रपती युवा सेनेचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पाटील परहाड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील आढाव, जिल्हा अध्यक्षक दिगंबर पवार, सुनील पवार, धीरज दरक, युवराज पवार, पांडुरंग भुसारे यांच्या स्वाक्षऱ्या असून उपस्थित होते. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर.